कुंपण शेत खात असल्याचा प्रकार समोर आलाय अकोल्याच्या शासकीय डेअरीतल्या भेसळीच्या गोरख धंद्यातून. राज्यात दुधामध्ये भेसळ कशी होते याचं हे बोलकं उदाहरण आहे. अकोल्याच्या शासकीय दूध योजनेच्या टँकरमध्ये कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचारीच कशी भेसळ करतात याचा हा व्हिडिओ आहे. अकोला मूर्तिजापूर मार्गावर शासकीय दूध योजनेचं कार्यालय आहे. अकोल्याच्या शासकीय डेअरीतून राज्यातील भंडारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह मुंबईच्या महानंदला दूध पुरवठा करण्यात येतो. दर दोन दिवसांनी अकोल्यातून 10,000 लिटर क्षमतेचा दुधाचा एक टँकर या ठिकाणावर पाठवला जातो. मात्र या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या दुधात दूध पावडर आणि पाणी मिसळून ही भेसळ करतात. या व्हिडिओमध्ये खुद्द शासकीय डेअरीचा व्यवस्थापकही दिसतोय. अकोल्यातील हा गोरख धंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा प्रकार भेसळ असल्याची बाब डेअरी प्रशासनानं सपशेलपणे नाकारली आहे. खोटे आहेत माझ्यावर झालेले आरोप. आम्हाला 17 एप्रिलपासून टोन दूध बनवण्याकरता दूध भुकटी वापराची परवानगी मिळालेली आहे, तसे माझं पत्र पण आहे. आणि त्यापासून आम्ही 3-5-8 पटचं दूध बनवून रेग्युलर गिरायकाला वितरण करीत आहे. त्याकरता कुठलीही गाई नाही. दुधात दूध भुकटी मिसळणं किंवा दूध पावडर मिसळणं म्हणजे भेसळ होत नाही. दुग्ध विकास खातं महादेव जानकरांकडे आहे. मात्र राज्यात महादेव जानकर यांचं या खात्यावर कोणावरही वचक नसल्याचं चित्र दिसतंय. राज्यातील सर्व शासकीय दूध योजनांचा कारभार कमी अधिक प्रमाणात असाच आहे. आंधळ दळतय आणि कुत्रे पीठ खातय या प्रकारातला. जयेश जगड, झी मीडिया, अकोला.